ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 2 दिवसांनी संबंधित पीडितीने प्रत्यक्ष भेट घेऊन घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत हा राज्य महिला आयोगाकडे दिला होता. यामध्ये पीडितीने जी तक्रार राज्य महिला आयोगाला दिली त्याची दखल घेऊन नवी मुंबई पोलिसांना या घटनेचा तपास करून सविस्तर अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करत असताना 15 तारखेला नवी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये गणेश नाईक यांच्यावरती 506B हा गुन्हा दाखल केला. 16 तारखेला नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये 376 हा गुन्हा दाखल केला. दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले असून हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याच्यामुळे 376 हा बलात्काराचा गुन्हा गणेश नाईक यांच्यावरती दाखल झालेला असताना याचा तपास करत असताना गणेश नाईक यांना अटक करून पोलिसांनी पुढील कारवाई करावी आणि त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्वांना माहिती आहे की याच्यामध्ये सुरुवातीला एक NC दाखल होतं नेरूळला, नंतर 2 गुन्हा दाखल झालेले आहेत, त्याचे तपास चालू आहे आणि जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत ते ॲज पर द रूल्स, ॲज पर द लॉ, ॲज पर द एव्हिडन्स आणि जसं कारवाई आहे ती सर्व कारवाई त्या हिशोबाने करतील. ते निवी रिलेशनशिप के बारे में डिटेल क्या कायदा कानून है उसके बारे में बताना अभी हम वो नहीं समझते. FIR, लेकिन जो भी केसेस रजिस्टर्ड हैं उसका जो भी होगा इन्वेस्टिगेशन होगा और उसमें जो भी जरूरत पड़ेगी सारा कुछ किया जाएगा और उसके हिसाब से कार्रवाई की जाएगी. एज पर द एविडेंस, एज पर द इन्वेस्टिगेशन, एज पर द नीड ऑफ द इन्वेस्टिगेशन जो जरूरत पड़ेगी ते सर्व आम्ही कारवाई करणार. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 India लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.